नगर शहरात विकासाचं नवं पर्व सुरू झाल्याचं चित्र आहे रस्ते रुंद आणि मोठे होतातच आहेत त्यासोबत शहरातले मुख्य चौक सुशोभित झालेले आहेत ज्या चौकात आज बजबजपुरी बस होती त्या चौकात कल्पकता वापरून सौंदर्य आणि विकास हात घालून पुढे जातो आहे ठाणे पुणे आणि नाशिकप्रमाणे नगर शहरातील चौक ही जणू प्रेक्षणीय स्थळ झाली आहेत उड्डाणपुलाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध प्रेरणादायी प्रसंगांवर आधारित रंगीत चित्र रेखाटण्यात आली आहेत त्या चौकातली वटवृक्ष आपल्याला थेट पुण्यातल्या हडपसर कोथरूडला घेऊन जातात सीए फाऊंडेशन चाणक्य चौक बुरुडुगा रोडवरील आर्ट वॉलमध्ये एका झटक्यात नगरमधील कोणत्या धार्मिक ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाणांना भेटी द्यायच्या याची झलक फायबर उठावदार शिल्पामध्ये पाहायला मिळते आहे अहिंसा चौक तिथला आनंदऋषीजी मार्ग सर्वांना अहिंसा एकता आणि मानवतेचा संदेश देतोय लागूनच पुढच्या चौकात गायवासरू संगमरवरी शिल्प साकारल्याच्या दिमाखात आपल्याला गोरक्षणाचा आणि गोमातेच्या पूजनाचा संदेश देत उभे आहेत चाणक्य चौकातलं गरुडझेप घेणारं शिल्प आपल्याला इच्छित ध्येय गाठण्याची प्रेरणा देणारं ठरलंय नगर महानगरपालिका आणि आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून तसंच काही सामाजिक संस्थांच्या योगदानातून ही शिल्प साकारण्यात आली आहेत आता नगर शहरातील तीस चौक सुशोभित करण्याचं काम प्रगतीपथावर आहे या सर्वामागची संकल्पना आणि संयोजन विद्यमान आमदार संग्रामभैया जगताप यांची तर आहेच यात शंका नाही कारण नगर शहर बदलतंय त्याचं रंगरूप पालटतंय त्याची महानगराकडे वाटचाल होतीय नगर शहर मेट्रो सिटीत होत होतंय याचं हे द्योतक आहे या विधानसभा निवडणुकीत या सर्वांची चर्चा प्रामुख्यानं सकारात्मक पद्धतीनं जुना संग्रामभैया पुन्हा या पद्धतीने होतीये मकरंद घोडके ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज